विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। लय भारी सांगली जिल्ह्यातील ही शाळा राज्यात लय भारी। गुरुजींची कमाल आणि पुरस्कारांनी शाळा मालामाल। महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा या ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तसेच विद्यार्थ्याला घडवण्यात त्या त्या शाळेतील शिक्षकांची भूमिका तितकीच महत्वाची ठरते। अशीच किमिया खानापूर तालुक्याचं शेवटचं टोक असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील भिकवडी बुद्रुक गावच्या जिल्हा परिषद शाळेतील PT शिक्षक समीर माने यांनी करून दाखवली आहे। खेळांमध्ये 100+ अधिक पुरस्कार या शाळेला मिळाले आहेत। या शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत। याबाबत माहिती देताना शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या, नमस्कार, मी सौ विद्यादेवी विजयसिंह नलवडे, वरिष्ठ मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद शाळा भिकवडी बुद्रुक। सन 2013 पासून या शाळेत मी कार्यरत आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच मैदानी खेळांचा सराव घेणे आम्ही सुरू केले। मुलांमध्ये खेळाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी रोज सायंकाळी 4 पासूनच क्रीडांगणावर मुलांना नेऊ लागलो। यासाठी आमच्या शाळेतील सर्व शिक्षक मनापासून मुलांची तयारी घेऊ लागले। यामध्ये प्रामुख्याने श्री समीर माने सर यांचा सिंहाचा वाटा आहे। मुलांच्या सरावासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे। त्यांनी कधीही घड्याळाकडे पाहून काम केलेले नाही। अगदी रात्री 10 वाजेपर्यंत व सकाळी 8 वाजल्यापासून ते मैदानावर मुलांचा सराव घेत असत आणि त्यांच्या या तपस्येचे फळ म्हणून आज आमचे कितीतरी विद्यार्थी जिल्हा स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत। तसेच काही विद्यार्थी राज्यस्तरावर देखील चमकलेले आहेत आणि कुमारी सानिका चाकळे हिने राष्ट्रीय पातळीवर खो खोतील भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा इला पुरस्कार प्राप्त केला आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खेळामध्ये विशेषतः खो खो मध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी शिक्षक समीर माने यांनी अथक परिश्रम घेतले आहेत। शाळे व्यतिरिक्त मिळणाऱ्या वेळेत सकाळी आणि सायंकाळी शाळेच्या ग्राउंड वरती ते विद्यार्थ्यांचा सराव करून घेत असतात। खेळाडूंच्या होणाऱ्या चुका नोंदवून त्या त्या दुरुस्त करण्यासाठी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात। शिवाय खेळातील बारकावे शिकवल्यामुळे चांगले खेळाडू तयार होण्यास मदत होत आहे। यासाठी गावातील तरुणांचे व गावकऱ्यांचे देखील सहकार्य मिळत असल्याचे माने सांगतात। आपण मुलांची तयारी करून घेत असताना सर्वसाधारणपणे कोणताही खेळ खेळायला येत असताना त्या खेळाडूचं फिटनेस महत्त्वाचं असतं, तर त्या फिटनेसच्या दृष्टीने आपण तयारी करून घेत असताना मुलांचं फिटनेस कसं योग्य राहील आणि ते योग्य राहण्यासाठी जे जे काही आवश्यक व्यायाम प्रकार असतात ते व्यायाम प्रकार आपण सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण घेत असतो। आणि खेळाच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष खेळ खेळत असताना त्या खेळाचे बारकावे म्हणजे विद्यार्थी खेळत असताना प्रत्यक्ष त्यांच्या काय चुका होत आहेत तर या चुका नोंद करून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या होणाऱ्या चुकांची जाणीव करून देऊन त्या चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतो। त्याचबरोबर बाहेरच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात राज्यस्तरीय, त्या स्पर्धांमध्ये ज्यावेळेला विद्यार्थ्यांना घेऊन जातो त्यावेळेला त्या ठिकाणी असणारे इतर चांगल्या खेळाडूंचं जे स्किल आहे, कौशल्य आहे, ते सुद्धा कौशल्य त्या विद्यार्थ्यांना दाखवून असं कौशल्य तुमच्यासुद्धा आलं पाहिजे यासाठी त्यांना मार्गदर्शन करत असतो। आणि विद्यार्थ्यांना खेळाडूंना सांगितलं की खेळाडू मनापासून बघतात, शिकतात,
आणि ते स्वतःची तयारी करत असतात. गेल्या 4 वर्षात या शाळेतील 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावरती उत्कृष्ट कामगिरी केली आहे तर 9 ते 10 विद्यार्थी राज्य पातळीवर चमकले आहेत. विद्यार्थ्यांना सांघिक वैयक्तिक पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकत्याच हिमाचल प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सोनिका चाफे हिच्या नेतृत्वाखालील खो खो संघाला विजेतेपद मिळाले आहे. याबद्दल समीर माने माहिती देताना म्हणाले, आतापर्यंत 50 ते 60 खेळाडूंनी जिल्हा स्तरावरती आपले यश मिळवले आहे आणि यानंतर राज्य पातळीवरती राज्य स्पर्धेमध्ये सहभागी होणारे जवळपास आपले 9 ते 10 विद्यार्थी आहेत आणि राष्ट्रीय पातळीवरती खेळणारी ही आपली पहिलीच खेळाडू आहे कुमारी सानिका चाफे. पदार्पणातच तिनं महाराष्ट्राचं कर्णधार पद भूषवलं, त्याचबरोबर भारतातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारही तिला मिळाला. त्यामुळं आमच्या सर्व शिक्षक सहकारी त्याचबरोबर ग्रामस्थ पालक या सर्वांना अतिशय तिचा सार्थ अभिमान आहे आणि सर्वांना आनंदही त्याचा झालेला आहे. भिकवडे शाळेची सोनिका चाफे या विद्यार्थिनीला इला या राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले. शाळेतील शिक्षकांचे कसे मार्गदर्शन लाभते याबद्दल विद्यार्थ्यांनी सांगितले. यावर्षी माझी मी 14 वर्ष वयोगटात आमची ठाणे इथे निवड झाली. तिथून माझी राज्य म्हणजे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय स्तर महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. तिथून मला आमची प्रशिक्षक इजास्तर यांनी मला कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली. तिथून आमच्या संघाला तिथून आमचे सामने पंजाब हरियाणा कर्नाटक दिल्ली व पंजाब हरियाणा दिल्ली कर्नाटक यांच्याबरोबर झाले. या सर्व सामने आम्ही दावा जिंकले व माझ्या संघाला घेऊन मी महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले. तिथून पंजाबविरुद्ध सामन्यात माझी 5 मिनिट 50 सेकंद बॅटिंग पडली व 3 गडीबाद केले. दुसऱ्या सामन्यात माझी 3 मिनिट 10 सेकंद नाबाद संरक्षण केले व तिथून मला इला पुरस्कार सर्वोत्कृष्ट इला पुरस्कार प्राप्त झाला. या सर्वाच्या मागे आमचे प्रशिक्षक श्री समीर माने सर व मला शिकवणारे दत्ता पाटील रणजित दादा विश्वनाथ दादा तसेच आमच्या आम्हाला साथ देणारे जिल्हा परिषदचे सर्व स्टाफ नल्लोडे मॅडम व त्यांचे सहकारी यांचीही खूप आमचे खूप सहकार्य झाले. तसेच माझे आई वडील त्यांचा मला भक्कम पाठबळ आहे. त्यांचेही मला मोलाचे सहकार्य भेटते. आमच्या राजमाताईल देहोकरचे अध्यक्ष श्री संतोष भाऊ म्हणले व उपाध्यक्ष राजभाऊ शेळके यांचेही आम्हाला प्रोत्साहन मिळते. राजमाताईल देहोकर क्रीडा मंडळचे सर्व खेळाडू यांचा या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे.